केडगाव येथील युवा नेते हर्षवर्धन कोतकर यांना शिवसेना नेते अनिल राठोड यांच्या हस्ते युवा सेना शहर अध्यक्षपद देण्यात आले. यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. केडगाव येथील युवा नेते हर्षवर्धन कोतकर यांना शिवसेना नेते माजी मंत्री अनिल राठोड यांच्या हस्ते युवा सेना शहर अध्यक्षपद देण्यात आले. यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी केडगाव येथून नारळ फोडून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. ही रॅली केडगाव शहरात फिरून अहमदनगर शहरात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली शहरात आली आहे. शहरभर फिरून शिवालयात रॅलीचे समारोप करण्यात आला आहे. माजी आमदार अनिल राठोड यांच्या हस्ते हर्षवर्धन कोतकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं आहे. यावेळी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक सचिन जाधव, नगरसेवक दिलीप सातपुते, नगरसेवक गणेश कवडे, महादेव अण्णा कोतकर, विक्रम राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. अनिल राठोड यांनी आपल्या भाषणात भविष्यात अहमदनगर शहरातील तरुण भगवा घेऊन पुढे जात आहे आणि भविष्यात ज्या प्रकारे शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत आली आहे तसंच पुढे चालत राहावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आज रोजी केडगाव येथील हर्षवर्धनजी कोतकर यांनी युवा सेनेमध्ये प्रवेश केला, पूर्वीच प्रवेश केलेला आहे, परंतु आज त्यांना शहर प्रमुख पदाचं, शहर प्रमुख अधिकारी म्हणून याचं पत्र आज रोजी त्यांना देण्यात आलेलं आहे. आपण पाहतो का नगर शहरामध्ये शिवसेनेची प्रचंड ताकद आहे आणि त्याच्यामध्ये आता ही प्रचंड मंडळी येतात, प्रचंड ताकदीची मंडळी येतात आणि त्याच्यामुळं शिवसेनेला आव्हान देऊ शकेल अशी कोणतीच संघटना किंवा कोणताच पक्ष सध्या नगर शहरामध्ये नाही. नगर शहरामध्ये आपण पाहतोय का तरुण मुलाला का आवडतं, तर तरुण मुलाला आज आवडतं तो हातामध्ये भगवा झेंडा आणि जय भवानी जय शिवाजी या घोषणा फक्त शिवसेनाच देतील, दुसरा पक्ष किंवा दुसरे कोणताही संघटना देऊ शकत नाही. आणि म्हणून आज जी अनेक 30 वर्षापासून जे आम्ही घोषणा देत आलेलो, जो भगवा या नगर शहरामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करतो, आज त्याला फार मोठी ताकद निर्माण होते. अनेक तरुणांना त्यागाची भावनेने इथं येतात, इथं काय भेटेल म्हणून येत नाही. दुसऱ्या पक्षामध्ये काहीतरी खायला भेटतं का किंवा प्यायला भेटतं का या उद्देशाने कार्यकर्ते तिथं जातात, परंतु शिवसेनेमध्ये जे पदाधिकारी आहे ते वडापाव खाऊन काम करणारे ही सगळी मावळे आहेत, शिवसेनेचे मावळे. आणि म्हणून आपण पाहतोय का या दोन महिन्यामध्ये प्रचंड हालचालीला सुरुवात झालेली नगर शहरामध्ये शिवसेना आज 1 नंबरला आणि त्याच्यामुळं 14 तारखेला आमचे आदित्य साहेब या नगर शहरामध्ये येणार आहे. त्यावेळेला सुद्धा एक मोठा प्रवेश होणार आहे, पूर्ण नगर शहर भव्य करायचा मानस या शिवसेनेसाठी. आणि म्हणून आपण पाहतात का जे विचार, जे आचार माननीय बाळासाहेबांनी आम्हाला दिलेले, माननीय उद्धव साहेबांनी दिलेले, त्याच्यामधून या नगर शहराची शिवसेना प्रचंड ताकदीने घडत आहे. सगळ्यांना शुभेच्छा, हर्षवर्धन कोतकरला शुभेच्छा देतो त्या कारकिर्दीतच आपण संधीचं सोनं करावं. या नगर शहरामध्ये आपल्या नेतृत्वाखाली युवा सेना अत्यंत मजबूत व्हावी, अनेक ठिकाणी शाखा उघडाव्या, अनेक चांगला कार्यक्रम या नगर शहराला दाखवावा अशीच विनंती खरं म्हणजे हर्षवर्धन पाटील त्यांच्या सहकारी सगळ्या कार्यकर्त्याला करतो. खरं म्हणजे केडगावचे पूर्वीचे जे शिवसैनिक आहे ते अत्यंत मजबूत आहे, अनेक वर्षापासून उभी राहिलेली शिवसेना आहे. आणि म्हणून त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार मानतो. म्हणजे जुने आमचे शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकांनी आजपर्यंत टिकून धरलेली शिवसेना आहे आणि म्हणून या ठिकाणी सगळ्याचा आभार मानतो. 2 डिसेंबर 2011 यांनी आज मला युवासेना शहरप्रमुख म्हणून पदवी दिलेली असून येणाऱ्या काळात भाईयांनी इतकं सांगितलं की जास्तीत जास्त शाखा उघडा, नक्कीच मी त्या संधीचं सोनं करीन. आणि आपले पक्षप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 80% समाजकारण आणि 20% राजकारण करायचं आहे, ती भूमिका आम्ही नक्कीच पार पाडू. आणि त्यांच्या सांगण्यानुसार सर्वसामान्य शिवसैनिकापर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करू. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. सी24 तासाठी शाहिद शेख, अहमदनगर.